मागील 9 वर्षापासून गोरगरीब गरजवंतांच्या मदतीला दिवसरात्र समाजसेवक धावत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन पुसद येथे दरवर्षीप्रमाणे आगळा वेगळा दिवाळी सण साजरा करण्यात आला. माणुसकीची भिंततर्फे पुसदमधील बेघर व्यक्तींची दाढी कटिंग करून त्यांना नवीन कपडे आणि फराळ तसेच सुग्रण जेवण देऊन त्यांच्यासोबत दिवाळीचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळेस प्रथम लक्ष्मी मातेच्या आणि संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर पुसदमधील बेघर आणि गरजवंत व्यक्तींची दाढी कटिंग तसेच स्नान करून जेवणासाठी बसवण्यात आलं. याचसोबत हजारो पुरुषांना ड्रेस, महिलांना साड्या आणि लुगडे आणि दिवाळीनिमित्त फराळाचे पॅकेट देऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळेस माणुसकीची भिंतचे दाते व शुभचिंतक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जय माणुसकी. गेल्या 9 वर्षापासून पुसदमधील सरकारी दवाखान्यामध्ये माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन अंतर्गत दरवर्षीची दिवाळी साजरी करण्यात येते. त्यांना दाढी कटिंग करून नवीन कपडे परिधान करून त्यांना मिष्टान्नाचं भोजन देऊन दरवर्षी वंचिताची दिवाळी, कारण गाडगे महाराज नेहमी म्हणत जे का रंजले गांजले त्याशी म्हणेच वापुले, आधीची साधी ओळखावा देव देते सांगावा, या पद्धतीने ही दिवाळी दरवर्षीप्रमाणे साजरी झालेली आहे. 9 वर्षापासून अविरतपणे चालणारी ही दिवाळी वंचिताची दिवाळी म्हणून माणुसकीच्या भिंतीच्या वतीने सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.